नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तासिकेत आपण इयत्ता 6वी वर्गाचा विषय सामान्य विज्ञान, या सामान्य विज्ञान विषयातील आपला दुसरा पाठ आपण मागच्या व्हिडिओ तासिकेत सुरू केला, ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी। तर हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये मी तुम्हाला या पाठामध्ये ह्या सजीव सृष्टीबद्दल थोडी माहिती सांगितली होती। मग आता सजीव, एखादा घटक सजीव आहे का निर्जीव आहे तो ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सजीव हे ओळखण्यासाठी काही आपल्याला लक्षणं पाहिजे। ही जी लक्षणं ज्या घटकामध्ये अस्तित्वात असतील त्या घटकाला आपण काय म्हणायचं आहे, सजीव असं म्हणायचं आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। मग आता ही लक्षणं कोणती होती? तर गेल्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं वाढ, हे एक लक्षण पाहिलं होतं। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जो सजीव असतो त्याची वाढ होत असते, ही वाढ शरीराच्या सर्व भागातून होत असते। मग आता सूक्ष्मातिसूक्ष्म सजीव असू द्या किंवा एखादा आवाढव्य प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या, या सर्व सजीवांची वाढ काय होत असते? होत असते। वाढ हे एक सजीवाचं महत्त्वाचं लक्षण आहे। मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एका कुंडीतल्या प्रयोगाचं उदाहरण दिलं होतं, परत तुमच्या पुस्तकात असलेले काही चित्र होते, जसं की बाबा लहान मुलापासून ते त्याची वाढ कशी झाली होती, लहान मुलगा, परत प्रौढ व्यक्ती, म्हातारा व्यक्ती, आणि झाडांचं पण मी तसंच सांगितलं होतं, छोटं झाड, परत मोठं, आणि त्याच्यावर मोठं आवाढव्य झाड, आणि कोणत्या प्राण्याची किंवा कोणत्या सजीवाची वाढ किती दिवसापर्यंत होते हे सुद्धा मी सांगितलं होतं। जसं की मानव प्राण्याची वाढ ही वयाच्या 18 ते 21 वर्षापर्यंत त्याची वाढ होत असते, परंतु वनस्पतीची वाढ त्या वनस्पती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ही वाढ होत असल्याला मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं होतं। मग आता या तासिकेत मी तुम्हाला सांगणार आहे वाढीसाठी अन्नाची आवश्यकता। आता ही वाढ होण्यासाठी वाढ नुसतीच होते का? तर नाही, ही वाढ होण्यासाठी प्रत्येक सजीवाला अन्न ग्रहण करावं लागतं, म्हणजेच वाढीसाठी अन्नाची आवश्यकता हा पुढचा उपघटक आपण या तासिकेत पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, वनस्पती, ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। वनस्पती काय करत असतात? सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात। यालाच आपण काय म्हटलेलं आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया हे नाव त्याला आहे। वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ते कशाच्या सहाय्यानं करतात? तर सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं तयार करतात, आणि याच क्रियेला आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषण ही क्रिया म्हणतो। आणि आता ही जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीच्या पानाद्वारे सुरू होत असते। प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीमध्ये असलेली जी काही पानं आहेत या पानाच्या मार्फत ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते। तर पहा वनस्पती काय करतात या क्रियेमध्ये, वातावरणात असलेला जो कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू आहे तो शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात। वनस्पती काय करतात? वातावरणात अस्तित्वात असलेला कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात। परंतु मानव किंवा इतर प्राणी ही क्रिया कशी करतात? उलट करतात। वातावरणात असलेला ऑक्सिजन नावाचा वायू मानव किंवा इतर प्राणी श्वसनासाठी वापरतात आणि कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरात जमा झालेला बाहेर सोडतात। मग पहा वनस्पती आपल्याला किती गरजेच्या आहेत ही गोष्ट तुमच्या ध्यानात येईल। तसंच वनस्पती ही जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ही वनस्पती या पानाच्या मार्फत करत असल्यामुळे त्या पानामध्ये असलेल्या हरित द्रव्यामुळे वनस्पती या म्हणजे किंवा वनस्पतीची जी पानं आहे हिरव्या रंगाची असल्याचे आपल्याला दिसून येत। मग आता वनस्पती तर स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात,
आणि ते वार करतात आपल्या आपली स्वतःची परंतु इतर प्राणी जसे की मानव आहे वाघ सिंह असतील शेळी मेंढी असेल गाय बैल असेल हे इतर प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं का जे की स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्यासाठी वनस्पतींना जसं उपयुक्त आहे तसे मानव किंवा इतर सजीवांमध्ये हरितद्रव्य नसतं म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत म्हणजे वाढ होण्यासाठी मानव किंवा इतर सजीव हे वनस्पतीवरच अवलंबित आहेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या फक्त या सृष्टीमध्ये वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतीचं सेवन करून बाकीचे इतर सर्व प्राणी आपले वाढ करतात आपली उपजीविका भागवतात ही गोष्ट ध्यानात घ्यायची आता तुम्ही म्हणाल आम्ही तर घरच्या घरी सगळा स्वयंपाक बनवतो हातानं सांग खातो हो मान्य आहे परंतु तो स्वयंपाक बनवण्यासाठी तुम्ही काय करताय ज्वारीच्या भाकरी करताय गव्हाच्या पिठापासून चपात्या करताय किंवा बटाट्याची किंवा कांदा चटणी वगैरे काही जे काही तुमच्या भाज्या वगैरे असतील मेथीची भाजी असेल शिपू असेल टमाटे असतील हे सर्व तुम्ही काय करताय वनस्पतीकडूनच घेताय फक्त त्याच्यावर प्रोसेस करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते खाताय म्हणजे ते तुम्ही स्वतः तयार केलेलं नाही हे कोण तयार करताय वनस्पतीच तयार करते आणि त्या वनस्पतीचंच आपण भक्षण करतो म्हणजे फक्त सृष्टीमध्ये वनस्पती एकमेव असा सजीव आहे की जी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते बाकी आपण कसे आहोत स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आता प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे एखादं आपण आता उदाहरण दाखवतो तुम्हाला मी हरणाचं उदाहरण देतो हरिण काय करतं गवत किंवा झाडपाला वगैरे खात या हरणाला कोण खातं परत वाघ किंवा सिंह हे इतर प्राणी खातात म्हणजे बघा जर वनस्पतीच नसतील वनस्पतीच नसतील हे झाड झुडप नसतील तर ही जी सजीव सृष्टीमध्ये चालत असलेली अन्न साखळी आहे ही अन्न साखळी सुद्धा तुटेल सर्व सजीव उपाशी मरतील म्हणजे प्रत्येक सजीव हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या वनस्पतीवरच अवलंबून आहे आता प्रत्यक्षपणे हरण अवलंबून आहे वनस्पतीवर त्या हरणाला खाणार वाघ हा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून आहे म्हणजे ही जी अन्न साखळी आहे निसर्गामध्ये प्रत्येक सजीवाची वाढ होण्यासाठी प्रत्येक सजीवाचं पालन पोषण होण्यासाठी या वनस्पतीचाच प्रत्येक सजीव उपयोग करत असतो ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायची तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा या पाठामध्ये आपण वाढ हे लक्षण पाहिलेलं आहे आणि हे वाढ सुरू होत असताना किंवा सजीवांची प्रत्येक वाढ करत असताना त्याला वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते आणि हे अन्न आपल्याला मुख्यतः अन्नाचा स्रोत वनस्पती हा आहे हे आपण पाहिलेलं आहे म्हणजेच पहा अन्न ग्रहण करणे आणि वाढ होणे यासाठी वनस्पतींचा उपयोग सर्व सजीव करत असतात हे तुमच्या ध्यानात येईल तर मित्रांनो आता आपण या पाठातील पुढचं लक्षण जे आहे ज्याचं नाव आहे पुढच्या लक्षणाचं आपण नाव मी तुम्हाला सांगणार आहे ते नाव आहे म्हणजे श्वसन हे लक्षण आपण पाहणार आहोत तर पुढचं लक्षण आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्वसन पहा आता श्वसन हा शब्द प्रयोग आपण खूपदा ऐकतो आता श्वसन करणे म्हणजे काय करणे तर त्यात तुम्हाला एक साधी सोपी क्रिया सांगणार आहे तुम्ही काय करायचंय स्वतःच्या नाकासमोर आपला हात ठेवायचाय किंवा छातीवर आपला हात ठेवायचाय तुम्हाला काय जाणवतो हे तुम्ही निरीक्षण करायचं स्वतःच्या नाकासमोर किंवा छातीवर जर हात ठेवला तर तुम्हाला काय जाणवल नाकात आपण नाक आपलं हवा आतमध्ये ओढायलेलं दिसेल आणि थोड्या वेळाने ती हवा बाहेर सोडण्याताना आपल्याला जाणवेल आणि छातीवर हृदयाची होणारी धडधड किंवा छाती आपली खालीवर होणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवेल तसंच तुम्ही तुमच्या घरात जर एखादा पाळीव प्राणी असेल जसं की आपण उदाहरणात कुत्रा धरूयात कुत्रा हा सर्वांच्या घरी असतो तर तो झोपल्यानंतर त्याच्या होणाऱ्या पोटाची तुम्ही हालचाल पाहिली आहे का सर्वांनी पाहिली असेल तर ती हालचाल कशामुळे दिसून येते तर ती हालचाल होते म्हणजे त्याच्या पोट जे खालीवर होतं ते म्हणजे तो कुत्रा काय करत आहे श्वसन करत आहे म्हणजे सजीवांचं एक मुख्य लक्षण हे श्वसन हे एक सुद्धा मुख्य लक्षण आपल्याला सांगता येईल
सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन हवेत असलेल्या ऑक्सिजन या घटकाची आवश्यकता असते. प्रत्येक सजीव हा जीवंत राहण्यासाठी या ऑक्सिजनचं ग्रहण करत असतो आणि श्वसन ही निरंतर चालणारी क्रिया असं नाही की बाबा आता जसं आपण सांगितलं मागच्या घटकामध्ये पाहिलं की वाढ होण्यासाठी अन्न खायचं आहे मग अन्न आपण 24 तास खातो का 24 तास खात नाही त्याला एक ठराविक कालावधी परंतु ही श्वसन करायला ठराविक कालावधी आहे का नाही श्वसन क्रिया ही निरंतर प्रत्येक सजीवांमध्ये चालू असते म्हणजे आपण झोपलेला असू द्या खेळायलेला असू द्या पोहायलेला असू द्या सायकल चालवायलेला असू द्या चालायलेला असू द्या पळायलेला असू द्या टीव्ही पाहू द्या प्रत्येक वेळ आपले हे श्वसन चालू असते ज्या वेळेस हे श्वसन बंद होईल त्यावेळेस आपला मृत्यू झालाय असं आपण समजता म्हणजे श्वसन ही क्रिया प्रत्येक सजीवांमध्ये असतेच मग आता ही श्वसन करण्यासाठी काय राहतं बघा श्वसन करायचं म्हणजे काय करायचं हवेत असलेला जो ऑक्सिजन नावाचा वायू आहे तो शरीरामध्ये घ्यायचा आणि शरीरात जमा झालेला कार्बन डायऑक्साइड वायू उच्च श्वासावाटे तो आपण बाहेर सोडतो ही झाली आपली श्वसन क्रिया यालाच काय म्हणायचंय श्वसन असं म्हणायचंय मग पहा मग आता श्वसन करण्यासाठी आता मानव आपण आपलं उदाहरण घेऊया मानव आपण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो नाकाच्या सहाय्याने आपल्यासाठी श्वसन करायला निसर्गाने आपल्याला एक इंद्रिय दिले ज्याचं नाव आहे नाक या नाकाच्या सहाय्याने आपण काय करत असतो श्वसन करत असतो परंतु पृथ्वीवर असलेले असंख्य दुसरे सजीव आहेत प्रत्येकाला वेगवेगळं इंद्रिय दिलेलं आहे काही जणांना नाक आहे परंतु असे काही जीव आहेत की ते जीव प्रत्येक वेळेला प्रत्येक टायमिंगला काय करतात हे श्वसन करताना आपल्या वेगवेगळ्या अवयवांचं म्हणजे आपलं आपण जसं नाकानं श्वसन करतो तसंच इतर सजीव ज्यामध्ये तुम्हाला सांगता येईल साप उंदीर किंवा आई हे जे झुरळ असे जे सजीव आहेत या प्राण्यांमध्ये सुद्धा हे श्वसन करण्यासाठी ठराविक इंद्रियच दिलेली आहेत तर पहा वनस्पती आता वनस्पती सुद्धा सजीव आहेत आणि त्या वनस्पतींचं सुद्धा एक मुख्य लक्षण श्वसन आहे मग आता वनस्पती कसं सजीव वनस्पती कशा पद्धतीनं श्वसन करतात तर वनस्पती त्यांच्या खोडाच्या सहाय्यानं किंवा त्यांच्या जे काही पानावर जे काही सूक्ष्म अतिसूक्ष्म छिद्र असतात या खोडावर असलेल्या आणि पानावर असलेल्या अतिसूक्ष्म छिद्राच्या सहाय्यानं वनस्पती काय करतात श्वसन करत असतात म्हणजे श्वसन हे एक सुद्धा सजीवांचं लक्षणच आहे श्वसन हे एक सुद्धा सजीवांचं लक्षण आपल्याला सांगता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आता पहा आपण या सजीव सृष्टी या ह्याच्यामध्ये आपण पहिलं लक्षण पाहिले वाढ वाढ होण्यासाठी अन्नाची आवश्यकता प्रत्येक सजीवाला असते हा सुद्धा उपघटक पाहिलाय पुढचा उपघटक आपण पाहिलाय तो म्हणजे श्वसन श्वसन या घटकामध्ये आपण पाहिले की सर्व सजीव श्वसन करतात आणि श्वसन करण्यासाठी ते आपला हवेमध्ये असलेला ऑक्सिजन वायू आतमध्ये घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात तर श्वसन हे सुद्धा सजीवाचे एक मुख्य लक्षण आहे पुढचं लक्षण आपण पाहणार आहोत ते आहे उत्सर्जन पुढचं लक्षण आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे उत्सर्जन तर उत्सर्जन पहा आता पूर्ण संपूर्ण सजीवांचं आणखीन एक लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे उत्सर्जन आता उत्सर्जन कशाला म्हणायचंय तर पहा आता आपण जे काही अन्न खातो तुम्ही दररोज आहारामध्ये विविध प्रकारचं अन्न खाताय आणि हे खाल्लेलं अन्न या सर्व अन्नाचा शरीराला उपयोग होतो का हे तुम्ही विचार करायचं तसंच मग आता या सर्व अन्नाचा जर शरीराला उपयोग होत नसेल तर जे काही वेस्टेज आहे जे काही निरुपयोगी अन्न आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजण्यासाठी मी आता जे काही पुढे सांगणार आहे त्या बाबी तुम्ही लक्षात घ्या
बघा आता प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये प्राण्याचं किंवा आपण सजीवांचं टोटल सजीवांच्या शरीरामध्ये ज्या काही अनेक क्रिया होतात या अनेक क्रियांच्या माध्यमातून शरीरामध्ये अनेक असे शरीराला निरुपयोगी असलेले किंवा टाकाऊ असलेले पदार्थ काय होतात तयार होतात निरुपयोगी टाकाऊ पदार्थ प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये तयार होतात त्यांना उत्सर्ग असं म्हटलं जातं त्यांना उत्सर्ग असं म्हटलं जातं आणि हा जो उत्सर्ग आहे या उत्सर्गाला शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असं म्हटलं जातं आणि हा उत्सर्ग शरीराच्या बाहेर टाकण्याची जी क्रिया असते या क्रियेला काय म्हणायचे उत्सर्जन म्हणायचे आपण आता आहारामध्ये प्रत्येक प्राणी विविध प्रकारचा आहार घेतो तो संपूर्ण आहार आपल्या शरीराला पचल किंवा शरीराला उपयोगाचा होईल असं आपण म्हणू शकत नाही त्याच्या त्या आहारामध्ये सुद्धा काही निरुपयोगी घटक असतात आणि हे निरुपयोगी घटक टाकाऊ घटक आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याची क्रिया घडवली जाते या क्रियेला काय म्हटलं जातं उत्सर्जन असं म्हटलं जातं पूर्ण प्राण्यांप्रमाणे वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात आता पहा आपण उत्सर्जन करतो म्हणजे काय करतो दररोज आपण संडासला जातो तो म्हणजे आपला उत्सर्जनाचाच एक भाग आहे आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो तो म्हणजे उत्सर्जनाचाच एक भाग आहे तसंच वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात आता ह्या वनस्पती कशा उत्सर्जन करतात तर वनस्पती उत्सर्जन करण्याचं कार्य कसं करतात तर पहा काही विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतीची पानं गळतात ज्याला आपण पानगळ असं म्हणतो वनस्पतीच्या पानामध्ये जे साठलेले उत्सर्ग आहेत हे ते त्या पानं गळाल्यानंतर त्याच्यासोबतच गळून जातात आणि त्याला नवीन पालवी सुद्धा फुटते तर मित्रांनो आता तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रयोग सांगितलेला आहे उत्सर्जनाची क्रिया समजण्यासाठी एक कुंडी घ्यायची आहे तुम्ही तो प्रयोग आता तुमच्या स्क्रीनवर पण दिसत आहे एक कुंडी घ्यायची आहे त्या कुंडीमधील रोपट जे कुठल्याही झाडाचं रोपट राहू द्या ते तुम्ही काय करायचं त्याच्या पानाला एक प्लास्टिकची मेन कापडाची पिशवी बांधायची आणि ही पिशवी बांधल्यानंतर त्याचं एक 5-7 तासानंतर किंवा एका दिवसाच्या नंतर त्या पान पिशवीचं आणि त्या झाडाचं निरीक्षण करायचं तुम्हाला काय दिसल तर त्या पाना ज्या ठिकाणी ज्या पानावर तुम्ही पिशवी बांधली होती त्या पिशवीच्या आतमध्ये बारीक बारीक पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील तर हे पाण्याचे थेंब कुठून आले तर वनस्पतींनी काय केलेलं आहे बाष्प स्वरूपात आपल्या शरीरातील उत्सर्ग बाहेर टाकलेला आपल्याला या प्रयोगावरून दिसल तर मित्रांनो उत्सर्जन हा सुद्धा मान पूर्ण सजीवांच्या लक्षणाचा एक महत्त्वाचं असं लक्षण संपूर्ण सजीवांचं उत्सर्जन हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला सांगता येईल तर मित्रांनो आता आपण या तासिकेमध्ये इथपर्यंतचाच भाग पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी झालेले आता मी जिथपर्यंत उत्सर्जन या ठिकाणापर्यंत या घटकापर्यंत हा पाठ शिकवलेला आहे याचा तुम्ही व्यवस्थित रीतीनं अभ्यास करायचा आहे पुस्तकात दिलेलं जे काही प्रयोग असतील तुम्हाला जर करता आले तर ते घरच्या घरी तुम्ही करू शकताय याचं वाचन करायचंय आणि कारण ह्याच्यावर मी प्रश्न आता पुढच्या तासिकेमध्ये देणार आहे आणखीन तर सर्वांना माझी एक विनंती आहे या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्वजण घरी राहा सुरक्षित राहा कारण या कोरोना रोगापासून जर आपला स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्याला एकमात्र उपाय हाच आहे की आपण सर्वांनी घरी राहायचंय शासनानं दिलेल्या नियमांचं वेळोवेळी पालन करायचंय त्यामुळे घरी राहा सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ थँक्यू